मंडली बिग बॉस 16 मध्ये फेमस झालेला शिव ठाकरेचा ग्रुप मंडली हा आता तुटला आहे. मंडली या ग्रुपमध्ये शिव ठाकरे, साजिद खान, अब्दुल रुझिक, एमसी स्टॅन, सुंबुल, निमरीत हे सहाजण होते. या ग्रुपला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. पण मंडळी आता बिग बॉस 16 संपल्यानंतर बाहेर काही अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्यामुळे मंडळी हा ग्रुप तुटला आहे. हा ग्रुप तुटण्याचं कारण अब्दू आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये सध्या खूप वाद सुरू आहेत. अब्दूने स्टॅनवर काही आरोपही केले. स्टॅनने अब्दूला शिवीगाळ केल्याचे तसेच त्याच्या कारला नुकसान करायला सांगितल्याचे आरोप अब्दूने स्टॅनवर केले. यामुळे स्टॅन सोबतची मैत्री तुटल्याचंही अब्दूने जाहीरपणे सांगितले. तर अब्दूच्या वक्तव्यावरून एमसी स्टॅनचे फॅन्स आता सोशल मीडियावर अब्दूला प्रचंड शिवीगाळ करत त्याला बॉडी शेमिंग सुद्धा करत आहेत. या कारणामुळेच आता अब्दूच्या टीमने सुद्धा एक ऑफिशियल निवेदन जारी केले. त्यात त्यांनी नेमका वाद का झाला याबद्दलचे सर्व खुलासे केले. यात त्यांनी म्हटलंय, सर्वात आधी रमजानच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. सगळ्यांना शांती व दयाळूपणासाठी प्रोत्साहित करण्याचा मानस आहेत. पण तरी रमजानच्या महिन्यात एमसी स्टॅन व अब्दू रुझिक मधील वादाचं खरं कारण समोर येणं गरजेचं होतं. 11 मार्चला अब्दू व स्टॅन दोघे बेंगळुरूमध्ये होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु अब्दू बरोबर कॉन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगितलं. त्यानंतर अब्दूने तिकीट काढून स्टॅनच्या कॉन्सर्टला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण स्टॅनने त्याच्या मॅनेजरला अब्दूला बाहेर काढण्याबरोबरच त्याच्या कारचं पॅनल तोडून नुकसान करण्यास सांगितलं. अब्दूने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडळीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं. पण अब्दूने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर स्टॅनच्या आईला कॉल केला होता. तो व्यवस्थित खेळत आहेत असं त्याने स्टॅनच्या आईला सांगितलं होतं. स्टॅनची आई हिजाब परिधान करते आणि अब्दूने याचा कायम आदर केला आहे. त्याने कधीच कोणाबरोबरही फोटो काढण्यास नकार दिलेला नाही. फोटो काढण्यासाठी त्याला विचारण्यातच आलं नव्हतं. पण मुस्लिम भाऊ हे समजू शकणार नाही. अब्दूने स्टॅनला अनफॉलो केलं असं स्टॅनने मंडळीला सांगितलं होतं. पण अब्दूने स्टॅनला कधी फॉलोच केलं नव्हतं. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याचे 4 मिलियन फॉलोअर्स होते. तेव्हाही तो स्टॅनला फॉलो करत नव्हता. अब्दूच्या उंचीवरून बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि त्याची खिल्ली उडवणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारचे खुलासे अब्दूच्या टीमने केले. म्हणजेच आता सध्या एमसी स्टॅन विरुद्ध अब्दू रुझिक यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू आहेत. अनेकांनी असाही आरोप केलाय की बिग बॉस 16ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली, त्यामुळे तो अनेकांसोबत असा उद्धटपणाने वागतोय. अशा प्रकारचे आरोप सध्या एमसी स्टॅनवर होत आहेत. तर मंडळी, अब्दू विरुद्ध एमसी स्टॅन या दोघांपैकी तुमचा सपोर्ट कोणाला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.